आणि आता पुणेकरांसाठी बातमी आहे दादांनी पुणेकरांना दिलेल्या इशाऱ्याची. पुणेकरांना अजित दादांनी इशारा दिलाय, गर्दी केली तर कठोर निर्णय घेऊ असं दादांनी म्हटलेलं आहे. बाजारात गर्दी करू नका असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. कोरोना संकट दूर झालेलं नाहीये आणि त्यामुळे पुणेकरांनी गर्दी करू नये असं आवाहन त्यांनी केलंय आणि तसा इशारा देखील अजित पवार यांनी दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाचा इशारा पुणेकरांना दिलेला आहे. सध्या पुण्यात चित्र हे दिलासा देणार आहे कारण कोरोना रुग्ण संख्या जी आहे ती कमी झाली आहे पण ती वाढू नये यासाठी त्यांनी हा इशारा पुणेकरांना दिलाय. बघूयात ते काय म्हणाले. गर्दी वाढली तर मला नाईलाज असतं व एका बाजूची दुकानं एक दिवस आणि दुसऱ्या बाजूची दुकानं दुसऱ्या दिवशी अशी एक दिवस दुकानं सुरू करावी लागतील. मी माझ्या अधिकाऱ्यांना व्यापारी वर्गाला देखील त्या ठिकाणी रांका असतील बाकीचे सगळे सहकारी असतील त्यांनाही ते सांगा कारण पिंपरीला एवढी प्रचंड गर्दी मीडियाने दाखवली. मी स्वतः बघितली, मला ती फिल्म बघायला मिळाली. तेव्हा मी तिथं निर्णय दिला की एक दिवस एक भागाची दुकानं चालू करा, दुसऱ्या दिवशी समोरची दुकानं चालू करा, म्हणजे गर्दी किमान निम्म्यावर येईल. माणसं कधीकधी म्हणजे सातत्याने लॉकडाऊनमुळं ती पण तशी कंटाळलेली आहेत, काही काहींची कामं पण रखडलेली आहेत, त्याच्यामुळं प्रत्येकजण त्यानिमित्तानं बाहेर पडतं. हे जरी त्यांच्या दृष्टीने योग्य असलं तरी कोरोनाचं संकट दूर होण्याच्या करता ते अडचणीचं ठरतं. आणि या संदर्भात थेट पुण्यातून आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत. वैभव, दिलासादायक चित्र असतानाही असा इशारा अजित दादांनी देण्यापाठीमागचं नेमकं कारण काय? स्वाती, साधारण शुक्रवारपासून अजित पवारांची ही भूमिका जी आहे ती कायम आहे. याचं कारण दोन टप्प्यामध्ये पुण्याचे आकडे जे ते वाढलेले होते, जे गेल्या वेळेसचं अनलॉक जे होतं त्यामध्ये अशाच पद्धतीनं नागरिक प्रचंड मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले, बाजारांमध्ये गर्दी झाली. आपल्याला आठवत असेल तर त्यावेळेस गुढीपाडव्याच्या याच्या अनेक सणांच्या निमित्तानं खरेदीसाठी मोठी गर्दी जी आहे ती बाजारात झालेली पाहायला मिळाली होती. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजित पवार यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केलेलं आहे. आज सकाळी त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला आणि जर पुणेकरांनी ऐकलं नाही, पुणेकर बाहेर पडले, बाजारात गर्दी झाली आणि पॉझिटिव्हिटी रेट जो 10% खाली आहे आता तुर्तास तो जर वाढला तर 15 दिवसाच्या आज जरी निर्णय बदलावा लागला तरी तातडीने तो निर्णय मी बदलेन अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली. त्याच्यामुळे लोकांच्या अडचणी ज्या आहेत त्या लक्षात येतात. व्यावसायिक कारणासाठी इतर कुठल्याही अनेक गरजांसाठी त्यांना बाहेर पडावं लागतं. आधीच घरात बसून त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे अशा सगळ्या परिस्थितीची आपल्याला कल्पना आहे. मात्र एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवावी लागेल, तो कोविडचा प्रादुर्भाव वाढू द्यायचा नाही आणि त्यासाठी जरा कठोर निर्णय घ्यावे लागतात. ते निर्णय मी घेईन असं स्पष्ट अजित पवार यांनी सांगितलंय. जर बाजारात गर्दी झालेली पाहायला मिळाली तर समविषम तारखेची दुकानं म्हणजे समोरच्या बाजूची दुकानं सम तारखेला आणि विरुद्ध बाजूची दुकानंही विषम तारखेला उघडली जातील अशा पद्धतीचाही निर्णय जो आहे तो घेईन. किंवा एकाआड एक दुकानं उघडी ठेवायचा आदेश जो आहे तो सुद्धा मी अंमलात आणू शकतो असं त्यांनी सांगितलंय. कुठल्याही मिनिटाला मला जर असं वाटलं की ही सगळी गर्दी जी आहे ती कोरोनाच्या वाढीसाठी कारणीभूत ठरू शकते. एकूणच काय तर पुणेकरांना पुन्हा कडक लॉकडाऊनचा सामना करायचा नसेल तर त्यांना नियमांचं पालन करणं हे बंधनकारक असणार आहे असाच इशारा अजित पवारांनी दिलाय. पुण्यातले अपडेट देण्यासाठी खूप खूप धन्यवाद वैभव. आणि या बातमीसह अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.